एमआयडीसी मध्ये काही स्लम झालेले आहे, एमआयडीसीच्या स्वतःच्या जागेमध्ये, त्याच्याही संदर्भामध्ये एसआरईची योजना राबवता येते का? कारण मागच्या वेळेस माझ्याबरोबर जितेंद्र आव्हाड होते, तेव्हा इथंच आपण प्रेस घेतली, तेव्हा जितेंद्रनी सांगितलेलं होतं की आपण नव्या मुंबईत काही एसआरईच्या योजना करायच्या असतील, राबवायच्या असतील, तर ती पण राबवण्याची तयारी आहे. आणि आता नवीन धोरण एमआयडीसीने स्वीकारलेलं आहे, एमआयडीसीच्या जागेमध्ये जिथं झोपडपट्टी आहे तिथं एमआयडीसीनं एसआरईच्या योजना राबवण्याच्या बद्दलचं थोडं सकारात्मक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. इंडस्ट्रीयल टाउनशिपच्या संदर्भामध्ये देखील प्रस्ताव आता एमआयडीसीच्या बोर्डाच्या पुढं गेलेला आहे. मलिक नेर म्हणून जॉईंट सीईओ आहे, त्यांनी सांगितलं, तर त्याच्याबद्दल मी अनबलगनशी आणि सुभाष देसाईंशी बोलणार आहे. आदितीला पण सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ती इंडस्ट्रीयल टाउनशिप व्हावी जेणेकरून आणखीन इथल्या सहकाऱ्यांना एक चांगल्या प्रकारची टाउनशिप मिळेल. त्याचबरोबर ओपन स्पेस आहेत, त्याच्याही संदर्भामध्ये काही आज चर्चा त्या ठिकाणी झाली. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.